जुन्नर तालुक्यात बिबट्या समस्येमुळे सर्व हैराण झाले असून अनेकांचा जीव गेल्यामुळे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक पार पडली परंतु यावेळी जुन्नर तालुक्यातील आदिवासी नेते देवराम लांडे यांना बसण्यासाठी खुर्ची न देण्यात आल्यामुळे देवराम लांडे यांना या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागले देवराम लांडे यांची आदिवासी भागात तसेच पूर्व भागात देखील लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे व ते विधानसभेचे देखील दावेदार आहेत गोरगरीब जनतेचा नेता म्हणून त्यांची ओळख असून त्यांना मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे देवराम लांडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे दरम्यान यावर देवराम लांडे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की मी बिबट्या समस्यांच्या प्रश्नासाठी शरद सोनवणे यांना पाठिंबा देऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो मला जरी बसायला खुर्ची दिली नाही तरी चालेल पण बिबट्याचा प्रश्न हा माझ्यासाठी महत्वाचा होता मिळालेल्या वागणुकीबाबत आताच काही बोलणार नसल्याचे देवराम लांडे यांनी जुन्नर टाईम्सशी बोलताना सांगितले आहे जुन्नर टाइम्स जुन्नर